उमरे, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मुरमुऱ्यापासून वडे कसे बनवायचे ते पाहणार आहे। या अगोदर आपण मुरमुऱ्यापासून उपमा कसा बनवायचा किंवा काही जण त्याला सुशीला सुद्धा म्हणतात कसा बनवायचं ते पाहिलेलं आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहे। मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मुरमुऱ्यापासून वडे बनवणार आहे, तर त्या वड्यांसोबत खायला जी चटणी लागते ती पहिली बनवून घ्यायची आहे। तर चटणी बनवण्यासाठी एक वाटी ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि तिखटसाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि भाजकी डाळ 2 ते 3 चमचे घेतलेले आहे। त्याऐवजी तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता। थोडीशी फ्रेश कोथिंबीर घ्यायची आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं 3 ते 4 घ्यायची आहे। छान चव येते चटणीला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे, लागत असेल तसं पाणी तुम्ही ॲड करा। आणि 1/2 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता झाकण लावूया आणि मिक्सरला वाटण करून घेऊया। मिक्सरला चटणी ही वाटण करून झालेली आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि सर्व ओतून घ्यायचं, म्हणजे चटणी आपली वेस्टेज जाणार नाही। आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं। अशी चटणी तुम्ही खाऊ शकता, पण ह्या चटणीला आपण तडका दिल्यावर चटणी अजून छान होणार आहे। तडक्यासाठी 2 चमचे तेल मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। 1/2 चमचा मोहरी ॲड करायची आणि 1 सुकी मिरची घेतलेली आहे लालवाली, तिचे 2 तुकडे केलेत आणि 6 ते 7 पानं कढीपत्त्याची घेतलेत। व्यवस्थित छान असा तडका द्यायचा, मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हा तडका ह्या चटणीवर टाकूया। वाव, मस्तच छान असा खमंग तडका बसलेला आहे। आता मिक्स करून घेऊया। ही चटणी तुम्ही इडलीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि ह्या आज बनवलेल्या मुरमुऱ्यांच्या वड्यासोबतसुद्धा खाऊ शकता। चटणी आपली तयार झालेली आहे। आपण आता वडे कसे बनवायचे ते पाहणार आहे। चटणी तर आपली बनवून झालेली आहे। या वाटीच्या मापाने 2 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। मुरमुरे एकदम हलके असतात आणि जास्त जर बनवायचे असतील तर तुम्हाला प्रमाण जास्त घेऊ शकता। मी थोडेसेच बनवणार आहे म्हणून 2 वाटी घेतलेलं आहे। हे मुरमुरे तुम्ही कोणत्याही यात्रेमध्ये मिळतात, कोणत्याही भेच्या दुकानातसुद्धा मिळतात। आता आपण हे भिजवून घ्यायचे, म्हणजे हे भिजले पाहिजे आणि स्वच्छ धुवून झाले पाहिजे। म्हणून 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि मुरमुरे एकदम वरती येतात हलके असल्यामुळे हाताने थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून व्यवस्थित भिजले जातील। मुरमुरे हे चांगले भिजायला पाहिजे, म्हणजे एकदम सॉफ्ट झाले पाहिजे, तर आपल्याला त्याचं पीठ मळता येईल। कारण वड्यांसाठी आपल्याला पीठ मिळणं तेव्हाच वडे तयार होतील। म्हणून असे एकदम सॉफ्ट होईपर्यंत भिजत घालायचे। 10 ते 15 मिनटं मुरमुरे असेच आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत। 10 ते 15 मिनटं मुरमुरे छान भिजलेले आहेत। मी एक मुरमुरा उचलून दाखवते जेणेकरून तो चांगला भिजलेला आहे का, बघा छान असे भिजलेलं आहे, पटकन तुटतो आहे। आता आपण एक गाळून घ्यायचं पाणी, म्हणजे चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। पहिले जे भिजलेले मुरमुरे आहेत ते पहिले त्याला मॅश करून घ्यायचं हाताने किंवा मळून घ्यायचं। मुरमुरे आता मॅश करून झालेले आहेत। मुरमुरे चांगले भिजले तर व्यवस्थित मॅश होतात। आपण हाताने दाबून बघायचं, जर झालं नसेल तर पुन्हा एकदा भिजू द्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला साहित्य ॲड करायचं आहे। साहित्यांमध्ये 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत। तुम्ही जिरा पावडरचा सुद्धा वापर करू शकता आणि तिखटवाली हिरवी मिरची मी ते 2 घेतलेले आहेत। तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि 2 कढीपत्त्याची पानं मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि 1/2 चमचा आला आणि लसूणचे पेस्ट घेतले आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आणि वडे आपले कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून तांदळाचं पीठ मी 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पीठ मळताना कमी जास्त करू शकता पिठाचं प्रमाण। आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। हे पीठ मळताना मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही आहे। ह्या साहित्यामध्ये पीठ मळून झालं, जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं एकदम ड्राय झाले तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता किंवा थोडंसं दह्याचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता। आणि हे थोडंसं चिकट राहतं म्हणून थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं। मी थोडंसं तेल लावलेलं होतं। आता हे पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। हातालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि गोळे करायचे, म्हणजे आपण आता वडे बनवून घेणार आहे। आता ज्या आकाराचे तुम्हाला वडे हवे त्या आकाराचे तुम्ही वडे बनवून घेऊ शकता। मी मीडियम साईजचे वडे बनवणार आहे।
गोळे करून झाले कधी कधी साईडने असे चिरा जातात ना, तसं हातावरून व्यवस्थित व्यवस्थित फिरवायचं किंवा बोटाने सुद्धा ते व्यवस्थित तुम्ही फोल्ड करू शकता आणि मध्ये एक होल करायचा, जसे आपण मेदू वडे वगैरे बनवतो तशा पद्धतीने बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला एक वडा आता बनवून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळे वडे आता बनवून घेऊया. माझं प्रमाण कमी आहे त्यामुळं काय जास्त वेळ लागत नाही वडे बनवायला. मी नाश्त्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत आणि अनोखी चव या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेल्या आहेत. सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती मिळेल, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तशा पद्धतीचे नाश्ता तुम्ही बनवून बघा. हे वडेसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता, कशी पटकन होणारी रेसिपी आहे, वेळ लागणार नाही. एकदा वडे बनवून झाले की बघायचं साईडने त्याला तडे गेलेले आहेत का, चिरा झालेला आहेत का, हाताने फोल्ड करा आणि किंवा असं हातावरून फिरवून घ्या जेणेकरून वडे सगळे साईडने प्लेन होतील. गॅसवरती मी तेल ऑलरेडी गरम करा ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की आता एक एक वडा टाकून आपण तळून घेऊया. जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे तुम्ही ॲड करू शकता. तेल एकदा चांगलं गरम झालं की मग मीडियम गॅसवरती हे वडे छान तळून घ्यायचे, जेणेकरून हे वडे कुरकुरीत राहिले पाहिजे आणि आतमधून कच्चे राहिले नाही पाहिजे. आणि तांदळाच्या पिठामुळं हे वडे कुरकुरीत आणि छान होतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता बनवून बघा. नेहमी आपण म्हणतो मुरमुरे म्हटले की आपण एकतर भडंग बनवतो किंवा भेळ बनवतो, अशा पद्धतीचे वडेही बनवा, खायला खूप छान लागतात. आणि वेगळा नाश्ता काहीतरी होतो आहे तर नक्की ट्राय करून बघा. दोन्ही बाजूंनी वड्यांना छान असा कलर आला पाहिजे आणि कुरकुरीतसुद्धा झाले पाहिजे, म्हणून व्यवस्थित आपण पलटी करत राहायचं म्हणजे कलर पण छान येतो आणि गॅस मिडियम ठेवायचा. वड्यांचा कलरही बघा किती छान आलेला आहे. आता आपण हे वडे काढून घेऊया. मस्तच कलर आलेला आहे, किती सुंदर दिसतात वडे बघा. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया. आपली दुसरीसुद्धा वड्यांची बॅच आता फ्राय करून झालेली आहे, ती आपण आता काढून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे कारण तेल गरम होतं त्यामुळं पटकन तळून झाले. किती सुंदर कलर आला आहे बघा, असा गोल्डन ब्राऊन कलर आला की वडे दिसायलाही छान वाटतात आणि मीडियम गॅसवरती तळले त्यामुळे अजून छान होत आहेत. आणि तांदळाच्या पिठामुळे हे वडे एकदम कुरकुरीत होतात, पण मीडियम गॅसवरती तळून घेतलं तरच वडे तुमचे व्यवस्थित होतील. छान झालेत वडे, आता एका प्लेटमध्ये सर्व करूया. एका साईडला मी चटणी घेतलेली आहे आणि हे वडे थंड झाल्यावर किती कुरकुरीत होतात किंवा आतमध्ये सॉफ्ट झालेत का नाही ते सुद्धा मी तुम्हाला आज मोडून दाखवणार आहे. एक वडा छोटासा मी मोडून दाखवते. वरून तर कुरकुरीत वाटतात, आतमधून सॉफ्ट झालेले आहेत. तर असे वडे तुम्हीसुद्धा बनवून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा. लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आय होप तुम्हाला ही आजची माझी रेसिपी आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.